नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बेत मेजवानीचामध्ये। तर आजचा आपला बेत आहे हलवाई स्टाईल शेव कचोरी। आज मी तुम्हाला ही शेव कचोरी हलवाई स्टाईलने कशी बनवायची त्याच्या काही ट्रिक्स दाखवणार आहे। त्याचबरोबर हलवाईवाले जशी ही कचोरी भरतात, ज्याप्रमाणे त्यांची पद्धत असते, ती मी तुम्हाला दाखवणार आहे। ही कचोरी छान फुलते आणि कुरकुरीतसुद्धा होते। चला तर मग बघूया ही हलवाई स्टाईल कचोरी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे 1.5 कप चाळलेला मैदा घेतलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। त्याचबरोबर यामध्ये 3 मोठे चमचे तूप टाकून घ्यायचे आहे। हे तूप फक्त वितळलेले तूप आहे। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। इथे हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेले आहे। आता यामध्ये अजून 1 टेबलस्पून वितळलेले तूप टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। आता याचा गोळा करून घ्यायचा आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हा गोळा बनवून घ्यायचा आहे। चपातीच्या गोळ्यापेक्षा कचोरीचा गोळा हा थोडा सॉफ्ट असा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे गोळा बनवून तयार झालेला आहे। आता यावर झाकण ठेवून तोपर्यंत पुढील प्रोसेस करूया, तोपर्यंत हा गोळा छान मुरून जातो। आता इथे मी जवळपास 1/2 पाव बारीक शेव घेतलेले आहेत। हे शेव एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे लाल तिखट टाकायचे आहे, त्याचबरोबर 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड टाकायची आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचे आहे। त्याचबरोबर या मिश्रणाला छान चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी 1/2 निंबू पिळून टाकलेला आहे। तुम्ही निंबाऐवजी 1 चमचा आमसूल पावडर किंवा 1/2 चमचा चाट मसाला टाकू शकता, किंवा नाही टाकलं तरीही चालेल। आता यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। त्याचबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायचे आहेत आणि हे मिश्रण बारीकसर असं करून घ्यायचं आहे। इथे मिश्रण छान बारीक झालेलं आहे। हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि यामध्ये अगदीच 2 ते 3 टेबलस्पून पाणी टाकून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं करायचं नाही आहे। हे मिश्रण थोडं ओलसर आणि भुसभुशीत असं असलं पाहिजे। आता यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धणे टाकून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। इथे हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी। हे मिश्रण भाजायची वगैरे गरज नाही आहे, कारण ज्या वेळेला आपण कचोऱ्या तळतो त्यावेळेला वाफेने हे मिश्रण होऊन येतं। आता इथे दाखवल्याप्रमाणे याचे छान असे निंबाएवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता इथे भिजत ठेवलेला गोळा छान सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा एकदा मळून घेऊया आणि याचे लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एवढ्या आकाराचा गोळा बनवायचा आहे। इथे कचोरीच्या आवरणाचे गोळे, त्याचबरोबर कचोरीमधील सरणाचे गोळे तयार झालेले आहेत। आता कचोरीच्या आवरणाचा एक गोरा घेऊया आणि इथे दाखवल्याप्रमाणे त्याची पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सरणाचा एक गोळा ठेवायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे खालून वर आणत आणत याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। आता इथे दाखवल्याप्रमाणे हाताने याची पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तळहाताने याची एक काठ याप्रमाणे दाबत दाबत ही कचोरी बनवून घ्यायची आहे। हलवाईवाले याचप्रमाणे कचोरी बनवतात, एक यामुळे सारण एकसारखं पसरते आणि त्याचबरोबर ही कचोरी फुलण्यास मदत होते। इथे मी 2 कप तेल मध्यम आचेवर तापवण्यासाठी ठेवलेले होतं। आता हे तेल तापलेलं आहे, आता गॅस मंद करायचा आहे आणि त्यानंतर कचोरी यामध्ये सोडायची आहे।
आता यामध्ये तयार केलेली कचोरी टाकून घेऊया. आता याला असंच राहू द्यायचं आहे, ही आपोआप वरती येते. त्यानंतरच यामध्ये चमच्याने थोडंसं हलवायचं आहे. तुम्ही बघू शकता ही कचोरी फुलून छान वर आलेली आहे. आता याला थोडं झाऱ्याने हलवून घेऊया. ही आता एका बाजूने छान गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान फुलून वर आलेली आहे आणि याला एका बाजूने छान गुलाबीसर असा रंग आलेला आहे. आता ही पलटून घ्यायची आहे. आता पलटवल्यानंतर याला हलवायचं नाही आहे, याला छान गुलाबीसर रंग येईपर्यंत अशीच होऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही कचोरी अजून फुललेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान गुलाबीसर रंग आलेला आहे. आता ही परत पलटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता ही कचोरी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता या कचोरीला दोन्ही बाजूंनी छान सोनेरी कलर आलेला आहे आणि छान टम्म अशी फुगलेली आहे. आता ही कचोरी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकूण एक कचोरी छान फुगलेली आहे. तुम्ही ही कचोरी सॉसबरोबर किंवा तळलेल्या मिरचीसोबतसुद्धा खाऊ शकता. याची चव अतिशय अप्रतिम अशी होते. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.